आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि आपण आज पुणे शहरातील जो पुणे स्टेशनचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी इतकी म्हणजे कडक निर्बंध लावलेले आहेत. म्हणजे फक्त 5 लोकांना इथून सोडण्यात येत आहे. त्यांचे मोबाईल नंबर व त्यांची जी माहिती आहे ते लिहून त्यांची माहिती घेऊन इथं नोंद करूनच त्यांना सोडण्यात येत आहे. तर आपल्यासोबत या विषयावरती वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अरविंद तायडे, ॲडव्होकेट अरविंद तायडे आहेत. तर यांना हे देखील इथेच आहेत सकाळपासून. यांना विचारूया की काय परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीच्या सर्व पुणेकरांना हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता आलेलो आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सकाळी 9:30 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे सकाळी या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याहीवेळी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की या ठिकाणी जे कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी येतील, हा ऐतिहासिक पुतळा आहे, या ठिकाणी संपूर्ण पुणे शहरातून, पुणे जिल्ह्यातून, विविध तालुक्यातून लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला तिथपर्यंत तुम्ही पोहोचू द्या. हवे तर तुमचे काय निर्बंध असतील, तुम्हाला राज्य शासनाने दिलेल्या SOP प्रमाणे तुम्ही त्यांची रांग लावा, त्यांचे नावांचे नोट डाऊन करा, त्यांचे मोबाईल नंबर घ्या, तुम्हाला तुमच्या परीने काय माहिती घ्यायची असेल त्यांची माहिती घ्या. परंतु या ठिकाणी एकही कार्यकर्ता अभिवादन करण्याच्या शिवाय तो घरी गेला नाही पाहिजे. त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा हा प्राथमिक हक्क व अधिकार आहे. म्हणून मी सुद्धा इथल्या पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या ठिकाणी जोही कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येईल त्या प्रत्येक कार्यकर्त्याला तिथं अभिवादन करू द्या आणि अभिवादन केल्याशिवाय त्याला जाऊच देऊ नका. आणि अभिवादन करण्यासाठी तुम्हाला जे निर्बंध लावायचे ते निर्बंध तुम्ही जरूर लावा. आम्ही कायद्याचं पालन करणारे कार्यकर्ते आहोत, म्हणून कायद्याचं पालन करूनच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहोत.